हेलो स्टूडेंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती महाराष्ट्र लॉ सीईटी दोन हजार चोवीस साठी आपण एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ लॉ सीईटी थ्री इयर्स अँड फाईव्ह इयर्स साठी डिस्कस करत आहोत ठीक आहे या पर्टिक्युलर सिरीज मध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंग चा पोर्शन स्टार्ट केलेला आहे आजच्या सेशन नंबर थ्री मध्ये आपण अल्फाबेटिकल सिरीज हा चॅप्टर डिस्कस करणार आहोत ओके सो अदर लॉ एंट्रन्स एक्झामिनेशन साठी जरी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हे सिरीज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल यासोबत या स्टुडंट्स महाराष्ट्र लॉस सीईटी दोन हजार चोवीस साठी जो कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे थ्री इयर अँड फायव्ह इयर लॉस सीईटी साठी यामध्ये तुम्हाला तुम फॉलोइंग आम्ही करू सिलेबस लाईव्ह लेक्चर्स डाऊट्स सेशन मध्ये कव्हर करू शकता सोबत सोबत संपूर्ण कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर करण्यात येतील वेगवेगळे टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला एज्युकेटर्स शेअर करतील ज्यांच्याद्वारे तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर ग्रेट अक्युरेसी सोबत सॉल्व्ह करू शकता स्टुडंट्स यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स पण भेटतील जर तुम्हाला एक एक सेशन दोन टाईम पाहायचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेस पाहायचं तुम्ही रेकॉर्डेड सेशनच्या द्वारे पाहू शकता किंवा लाईव्ह लेक्चर्स अटेंड नाही करता आले तर तुम्ही तुमचं सिलेबस रेकॉर्डेड सेशनच्या द्वारे पण कव्हर करू शकता फिफ्टी प्लस मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेपरेशन जे आहे तुमचं तुम्ही टेस्ट करू शकता ऍट द सेम टाईम स्टुडंट्स मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली एक्झाममध्ये पण रेप्लिकेट होऊ शकतात म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे थाझंड प्लस एम सी कू ची सिरीज ज्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स दिसतील हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स एक्झाममध्ये जे जा विचारल्या जाऊ शकतात ह्याची पूर्ण सिरीज अलँग विथ पी वाय क्यूज प्रोव्हाइड करण्यात येणार आहे कोर्स फीस ह्या संपूर्ण फीचर्सची ऑफ कम्प्लीट कोर्स ही आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे तुम्ही कोर्सच्या एनरोलमेंटसाठी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे पण तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता यासोबतच फ्री व्हिडिओज पाहायचे असतील पहिलं तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल अशा लोगो स सह ठीक आहे ऑन दी प्लेस्टोर इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशन ओपन करा अशा पद्धतीचा यू आय दिसेल यामध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाच्या आयकनवर क्लिक करायचं आहे मायकोर्सेस पेजमध्ये तुम्हाला कोर्सला सर्च करायचं आहे सीई टी असं टाईप केल्यावरती खालच्या बाजूला तुम्हाला इथे थ्री इयर अँड फाईव्ह इयरचे कोर्सेस अलॉग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल कोर्स ओपन केल्यावरती तुम्हाला कॉन्टेंटमध्ये जायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला वेरियस जो ना, फोल्डर्स दिसतील ठीक आहे तुम्हाला वेरियस फोल्डर्स दिसतील आणि या फोल्डर्सच्या थ्रू तुम्ही फ्री व्हिडिओज पण ॲक्सेस करू शकता ओके सो गो फॉर द फ्री व्हिडिओज फर्स्ट अँड देन तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता सो स्टार्टिंग अप विथ दी फर्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स अल्फाबेटिकल सिरीज सो अल्फाबेटिकल सिरीजचा क्वेश्चन नंबर वन स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक आयडिया देते हाऊ टू सॉल्व दी अल्फाबेटिकल सिरीजचे क्वेश्चन्स ठीक आहे सो एक पॅटर्न आहे अल्फाबेट्स लिहिण्याचा इंग्लिशमध्ये जे अल्फाबेट्स असतात एपासनं झेडपर्यंत त्याचा एक पॅटर्न समजून घेतल्यावरती तुम्ही हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकाल सो पॅटर्न आधी समजून घ्या मी कसा पॅटर्न लिहिते ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम मी एपासनं ते एमपर्यंत फॉरवर्ड मॅनरमध्ये जसं आपण युजली लिहितो तसंच मी लिहिलेलं आहे ठीक आहे पण मी आता एन झेड झेडपर्यंत उलट्या मॅनरमध्ये लिहिणार आहे आणि एमच्या खाली एक्झॅक्ट यन पा यायला पाहिजे ठीक आहे एम एन इथे पहा एलच्या एक्झॅक्ट खाले ओ एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड म्हणजे पॅटर्न कसा लिहिला आहे आपण ए एपासनं ते एमपर्यंत सरळ मॅनरमध्ये आणि एन्डपासनं ते जडपर्यंत रिव्हर्स मॅनरमध्ये आपण हे पॅटर्न लिहिलेलं आहे ह्याच्या मागचं इम्पॉर्टन्स काय समजेल तुम्हाला जसं की आता आपण ह्याला नंबर्स पण देतो पहा अल्फाबेटिकल लेटरला एला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह अँड ट्वेंटी सिक्स तुम्हाला आता हे पॅटर्न लिहिण्यामागचं तुला थो तुम्हाला थोडंसं जे आहे इथे यूज सांगते कधी कधी तुम्हाला पॅटर्न जो आहे जसं की आता एक्झाम्पल नंबर वनमध्ये पहा पॅटर्न वनमध्ये तुम्हाला ए पास ए आणि झेडचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे जर आपण या पॅटर्नमध्ये बघितलं तर ए आणि झेड जे आहेत आप एक्झॅक्ट एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत म्हणजे वॉट दे आर द अपोजिट लेटर्स अपोजिट लेटर्स आहेत सिमिलरली जी आणि टी जर आपण इथे पाहिलं तर हे पण अपोजिट लेटर्स आहेत एम एन जर पाहिलं तर हे पण एक अपोजिट लेटर्स आहेत एकमेकांच्या नो विरुद्ध दिशेला आहेत सिमिलरली वाय बी पण अपोजिट डिरेक्शनला आहेत तर तुम्हाला आता ऑप्शनमध्ये असा अल्फाबेटिकल सिरीज शोधून काढायचा आहे जो परत अपोजिट लेटरला यायला पाहिजे ठीक आहे जे आणि एच पहा जेच्या अपोजिट काय आहे जेच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर क्यू आहे तर ऑप्शन नंबर वन इथेच वगळलं एस आणि एचच्या फॉर्ममध्ये पहा एस आणि एच एस एच तर अपोजिटमध्ये येतात तर हे आन्सर येऊ शकतं ठीक आहे एस आणि के पहा एसच्या अपोजिट एच आहे तर के तर येणार नाही ठीक आहे म्हणून हा पण ऑप्शन इथे वगळला टी आणि एस टीच्या विरुद्ध दिशेला जर आपण पाहिलं इथे पहा तर जी आहे तर टी एस पण येणार नाही म्हणून इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे आणि लॉजिक काय या क्वेश्चनच्या मागे अपोजिट लेटर्सचं लॉजिक आहे ठीक आहे तर तुम्हाला हे जो पॅटर्न आहे हा शेवटपर्यंत यूज होणार आहे पूर्ण अल्फाबॅटिकल सिरीजमध्ये ओके सो मार्क माय वर्ड्स हे पॅटर्न तुम्हाला जे आहे थोडंसं अंडरस्टँड करायचं आहे की एक पासनं तेरापर्यंत म्हणजे एम एमपर्यंत फॉरवर्ड मॅनरमध्ये लिहायचं आणि झेड झेडपर्यंत आपल्याला विरुद्ध मॅनर म्हणजे अपोजिट मॅनरमध्ये लिहायचं ठीक आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात डब्ल्यू एफ बी टी, टी जी डी क्यू एच जी नेक्स्ट येणारा ट्रायो कोणता आहे हे सांगायचं आहे जर आपण या ट्रायोमधल्या फर्स्ट फर्स्ट लेटरला बघितलं फक्त पहिल्या लेटरला जर आपण फोकस केलं डब्ल्यू आणि टी डब्ल्यू टीमध्ये जे आहे रिवर्स मॅनरचा गॅप आहे म्हणजे पहा आता जर इथे थोडंसं आपण सिरीजकडे लक्ष दिलं तर डब्ल्यू आणि टीमध्ये रिलेशन कसं येतं पहा इथे डब्ल्यू आहे ठीक आहे डब्ल्यूपासनं आपण तीन स्टेप्स जर मागे गेलो तीन पावलं मागे गेलो तेव्हा आपल्याला टी भेटत आहे बरोबर सिमिलरली सिमिलरली टीपासनं जेव्हा आपण तीन पावलं मागे जाऊ आपल्याला क्यू भेटेल पहा इथे टीपासनं तीन पावलं जेव्हा मागे जातं एक दोन आणि तीन म्हणजे मला इथे काय भेटत आहे क्यू भेटत आहे सिमिलरली तीन पावलं मागे जा आपल्याला नेक्स्ट लेटर भेटेल म्हणजे काय पी एक पाऊल ओ नेक्स्ट पाऊल आणि थर्ड पाऊल कोणतं आपलं एन म्हणजे आपण एनवरती आलेलो आहोत ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की फर्स्ट लेटर नेक्स्ट येणारा आन्सरच्या ट्रायोमध्ये फस्ट लेटर तर एन येणार आहे हे सगळ्यांना समजायला पाहिजे लॉजिक काय आहे मायनस थ्रीचं लॉजिक आहे तीन पावलं मागे जाऊ तेव्हा आपल्याला एन भेटेल इथून ऑप्शन नंबर डी आणि इथे ऑलरेडी वगळलेलं आहे कारण तिथे ऑलरेडी फर्स्ट लेटर एन नाही आहे हे समजलं ठीक आहे आता फोकस करा सेकेंड लेटरवरती एफ जी आणि एच ओके एफ जी एच आय जे के हे काय तुमचे हे तुमचा अल्फाबेटिकल सिरीज आहे म्हणजे आपण जेव्हा वाचतो अल्फाबेट्स जेव्हा आपण रीड आउट करतो ए बी सी डी ई एफ ओके नंतर एफच्या नंतर जी एच आय जे के म्हणजे एक्झॅक्ट एकानंतर एक येणारा अल्फाबेटिकल लेटर त्यांनी इथे घेतलेला आहे तर मला सांगा एच नंतर येणारा अल्फाबेटिकल लेटर कोणता असेल आय असेल एचच्या नंतर आय तो बरोबर म्हणून बर, एन आय तुमचे स्टार्टिंगचे दोन लेटर्स असणार आहेत हे समजलं ऑप्शन नंबर सी पण इथे वगळलं ठीक आहे आता फोकस करूयात लास्ट लेटरवरती जे किंवा के येणार आहे ठीक आहे बीच्या नंतर त्यांनी घेतलेलं आहे डी डीच्या नंतर त्यांनी घेतलेलं आहे जी ओके बी आणि डीमध्ये कितीचं अंतर आहे बीमध्ये आणि डीमध्ये पहा येते बीच्या नंतर काय येतं सी येतं सीच्या नंतर त्यांनी डी घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे सी वगळलेलं आहे ठीक आहे डी नंतर येतं ई ईला त्यांनी वगळलं आणि जी येते राईट सिमिलरली जीच्या नंतर तुम्हाला एक लेटर वगळून टाकायचं आहे जीच्या नंतर काय येतं जी एच एचला तुम्ही वगळून टाका एचच्या नंतर यायला पाहिजे इथे काय आय राईट सो सॉरी जी एक सेकंड इथे पाहूयात आपण जीच्या नंतर एचला आपण वगळलं आय यायला पाहिजे सो so, आय इथे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे सो so, एन आय आय समथिंग वेंट रॉंग एन आय जस्ट अ मिनिट बीच्या नंतर आपण डी घेतलेलं आहे ठीक आहे प्लस टू इथे चुकलं थोडंसं लॉजिक काय की बीच्या नंतर डी डी येतं आहे एक लेटर वगळला आहे ठीक आहे आपण पण डीच्या नंतर काय येतं e, ई एफ मग घेतलेला आहे जी जो की इथे थर्ड लेटर आहे समजत आहे सगळ्यांना ओके बी नंतर त्यांनी घेतलेलं आहे बी नंतर त्यांनी घेतलेलं आहे डी डीच्या नंतर त्यांनी घेतलेलं आहे जी म्हणजे पहिल्या सिरीजमध्ये त्यांनी एक लेटर वगळला दुसऱ्या सिरीजमध्ये त्यांनी दोन लेटर्स वगळलेत म्हणजे तिसऱ्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत तीन लेटर्स वगळणार आहोत म्हणजे प्लस फोर जिच्यानंतर काय येतं जी एच आय जे तीन लेटर्स वगळल्यावरती के येतं म्हणून के इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी इथे तुमचं करेक्ट आहे ठीक आहे आय होप तुम्हाला लॉजिक समजलं असेल पहिल्या लेटरला आपण काय केलो तीन तीन ल स्टेप्स मागे आलोत दुसऱ्या लेटरसाठी सरळ सरळ आपण अल्फाबेट्स वाचत गेलो आणि तिसऱ्या लेटरसाठी आपण काय केलं पहिलं एक लेटर वगळला मग दोन आणि मग तीन अशा पद्धतीने आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आता एच आय के एन खूप सिम्पल लॉजिक आहे नेक्स्ट लेटर कोणता आहे एचच्या नंतर त्यांनी घेतलेला आहे आय ए बी सी डी एफ e, जी एच एचच्या नंतर डिरेक्टली त्यांनी आय घेतलेलं आहे म्हणजे एक पाऊल ते पुढे गेले ओके आयच्या नंतर काय येतं नंतर आय जे ओके जे अँड मग येतं के म्हणजे इथे त्यांनी दोन पाऊल पुढे गेलेले आहेत म्हणजे काय एच एक लेटर वगळला आणि मग के इथे काय केलं एक पण लेटर वगळला नव्हता त्यांनी डिरेक्टली एचपासनं आयकडे गेले के आयपासनं केकडे जाताना एक लेटर स्किप केला किंवा वगळला आता त्यांनी दोन लेटर स्किप करणार आहेत के एल एम दोन लेटर स्किप केल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे एन एनच्या नंतर तुम्ही तीन लेटर स्किप करा एन ओ पी क्यू तीन लेटर स्किप केल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे आर भेटणार आहे सो so, हे लॉजिक होतं पहिला एकही लेटर स्किप नाही केला नंतर एक लेटर स्किप केला मग दोन लेटर आणि मग तीन लेटर म्हणून इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन पहा झेड एस डब्ल्यू ओ टी के क्यू जी दोन क्वेश्चन मार्क्स दिलेले आहेत तिथे दोन क्वेश्चन मार्क्स म्हणजे तुम्हाला दोन आन्सर्स सांगायचे ठीक आहे so, सो यामध्ये ऑप्शन्स दिलेले पाहून घेऊयात एकदा आपण एन सी एन डी ओ सी अँड ओ डी अगेन प्रॉपरली तुमचं जर लक्ष असेल तुम्हाला हे आन्सर इझिली येऊन जाईल यामध्ये जर जा आपण पाहिलो तर फर्स्ट लेटरवरती फोकस करा झेड ओके झेड मग डब्ल्यूकडे फोकस करा ठीक आहे एक एक लेटरचा गॅप देऊन तुम्हाला इथे एक सिरीज अल्टरनेट सिरीज प्रोड्यूस करायची आहे म्हणजे काय पहा आपण काय करू एक एक लेटर्स सोडून देऊन एक ग्रुप क्रिएट करू लेटर्सचा म्हणजे झेडच्या नंतर एस S होता एसला वगळून टाकू डब्ल्यू घेऊयात ठीक आहे डब्ल्यू नंतर ओ आहे त्याला वगळून टाकून टी घेतलं मी टीच्या नंतर के आहे केला वगळलं क्यू घेतला क्यूच्या नंतर जीला वगळला आणि पहिला क्वेश्चन मार्क घेतलेला आहे पहिला क्वेश्चन मार्क ठीक आहे याला मी फर्स्ट करते नेक्स्ट सिरीज पहा ज्यामध्ये मी उरलेले लेटर्स ले ले घेईल जसं की एस एसच्या नंतर डब्ल्यूला वगळलं ओ घेतला ओच्यानंतर आपण इथे टीला वगळलेलं आहे इथे टीला वगळलं आहे मग आपण केला घेऊयात केच्यानंतर क्यूला वगळलं जीला घेऊयात आणि मग एक क्वेश्चन मार्क जो की दुसरा क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे जर आपण या दोघांमध्ये पाहिलं तर झेड आणि डब्ल्यू रिव्हर्स मॅनरमध्ये आलो तर झेडपासनं जर तीन पावलं मागे आलो तर आपल्याला डब्ल्यू भेटतं डब्ल्यूपासनं तीन पावलं मागे आलो तर आपल्याला टी भेटतंय खूप सिम्पल आहे टीपासनं तीन पावलं मागे या क्यू भेटेल क्यूपासनं परत तुम्ही तीन पावलं मागे या तुम्हाला काय भेटेल एन म्हणजे पहिल्या क्वेश्चन मार्कला तुमचं आन्सर काय येणार आहे एन ऑप्शन सी ऑप्शन डी इथेच वगळला ठीक आहे आता पहा नेक्स्ट सिरीजसाठी एसपासनं जेव्हा आपण चार पावलं मागे येतो तर आपल्याला ओ भेटतं लक्षात घ्या स्टुडंट्स ओपासनं चार पावलं मागे या तुम्हाला के भेटेल के पासनं परत तुम्ही चार पावलं मागे आला तर तुम्हाला जी भेटेल आणि जीपासनं परत तुम्ही चार पावलं मागे आला तर तुम्हाला इथे सी भेटणार आहे म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे एन सी ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट असणार आहे ओके सो अशा पद्धतीने खूप सिम्पलचा क्वेश्चन होता फक्त तुम्हाला पॅटर्न समजून घ्यायचं आहे नेक्स्ट अगेन खूप सिम्पल क्वेश्चन आहे ए बी पहा इथे काय काय होतंय ए बी ई एफ e एच आय जे के परत एक क्वेश्चन मार्क आहे एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स जर आपण प्रॉपरली लेटर्सला बघितलं तर इथे दोन लेटर्स घेतलेले आहेत त्यांनी ठीक आहे ए आणि बी इथे तीन लेटर्स घेतलेले आहेत ले 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 इथे घेतलेले आहेत त्यांनी चार लेटर्स आणि इथे घेतलेले आहेत त्यांनी टोटल सहा लेटर्स म्हणजे दोन तीन चार पाच लेटर्सचा तुम्हाला आन्सर शोधून काढायचं आहे पाच लेटर्सचा आन्सर शोधून काढायचं आहे फर्स्ट ऑप्शन पहा चार लेटर्स आहेत तर हे ऑप्शन इथेच वगळलं गॉट इट कॉम्पिटिशन आहे बी सी आणि डीमध्ये आता पॅटर्न समजा ए बी घेतला सीला त्यांनी वगळलं ए बी सी येतं बरोबर मग ए बी सी डी ई e, एफ घेतलेलं आहे राईट जी जीला वगळलं एफच्या नंतर येतं जी ओके जीला वगळलं एच आय जे के म्हणजे एक एक लेटर ते स्किप करत आहेत चार लेटर्स झाल्यावरती केच्या नंतर काय येतं के एल एलला आपण वगळून टाकू एल नंतर येतं एम एन ओ पी क्यू पाच लेटर्स पाहिजे होते सो एम एन ओ पी क्यू बरोबर आलं ठीक आहे क्यूच्या नंतर काय येतं एम एन ओ पी क्यू आर आर ला वगळल्यावरती काय येणार आहे एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे यावरनं आपल्याला समजतं की आपलं लॉजिक बरोबर आहे पहिलं दोन लेटर्स घेतलो एक लेटरला स्किप केलं मग तीन लेटर्स घेतले आपण इथे एक लेटरला स्किप केलं मग चार लेटर्स घेतले परत एक लेटरला स्किप केलं म्हणून एम एन ओ पी क्यू तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी मुंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स ए जी एल पी एस खूप सिम्पल क्वेश्चन आहे नेक्स्ट येणारा लेटर कोणता तर तुम्ही या सिरीजकडे लक्ष दिलात तर तुम्हाला यामध्ये क्लिअर कट दिसतंय आपण एपासनं जेव्हा जीकडे जातो म्हणजे सहा पावलं पुढे जातोय बरोबर सहा पावलं पुढे जातो जी हो, जीपासनं एस एलकडे जाताना एल एलकडे जाताना आपण पाच पावलं पुढे जातोय ओके एल पी पीकडे जाताना आपण इथे चार पावलं पुढे जातो आहे एस एसकडे जाताना तीन पावलं पॅटर्न समजा प्लस सिक्स प्लस फाईव्ह प्लस फोर प्लस थ्री नेक्स्ट पॅटर्न काय येईल प्लस टू येईल म्हणजे एसच्या नंतर तुम्ही दोन पावलं पुढे जा एस ओके तुम्हाला काय भेटून जाईल यू भेटून जाईल सो इथे यू इज द करेक्ट आन्सर फॉर द गिव्हन क्वेश्चन ओके सी झेड एफ एक्स आय व्ही एल टी ओ दोन क्वेश्चन मार्क दिलेले आहेत खूप सिम्पलचा क्वेश्चन आहे जेव्हा दोन क्वेश्चन मार्क्स देतात ना युजली दोन प्रकारचे पॅटर्न्स असतात हे समजा म्हणजे काय करूयात आपण एक एक लेटर स्किप करू आणि दोन ग्रुप ऑफ इथे काय बनवूयात दोन ग्रुप्स बनवूयात किंवा दोन वेगवेगळे पॅटर्न बनवूयात पॅटर्न नंबर वन पहा ज्याच्यामध्ये मी काय लेटर्स घेईल सी एफ आय एल ओ ओके आणि सेकंड क्वेश्चन मार्क घेईल म्हणजे पहा इथे पॅटर्न नंबर वनमध्ये सी एफ आय एल ओ आणि दुसरा क्वेश्चन मार्क इथे दुसरा करा ठीक आहे सेकंड पॅटर्नमध्ये आपण काय करूयात बाकीचे रेस्ट राहिलेले लेटर्स झेड एक्स ओके okay, मग व्ही येत आहे मग टी आणि पहिला क्वेश्चन मार्क हे तुम्हाला शोधून काढायचं आहे सी आणि एफमध्ये पहा कितीचा गॅप आहे तीन पावलं पुढे गेल्यावरती आपल्याला एफ भेटतं सी डी एफ e, बरोबर एफच्या नंतर च्या नंतर परत तुम्ही जर तीन पावलं पुढे गेलात तुम्हाला आय भेटतं आयच्यानंतर प्लस थ्री स्टेप्स घ्या तुम्हाला एल भेटतं च्या नंतर परत थ्री स्टेप्स पुढे जा ओ भेटतं ओच्या नंतर परत जर तुम्ही थ्री स्टेप्स पुढे गेलात तर तुम्हाला आर भेटतं म्हणून क्वेश्चन नंबर टूमध्ये इथे जे आहे ते आर लेटर येणार आहे तर पहा इथे पी आहे इथे क्यू आहे इथे आर आर ऑप्शन ए ऑप्शन बी इथे वगळलं ऑप्शन सी किंवा डीमधलं उत्तर असणार आहे ठीक आहे सो इथे पहा झेड जडच्या नंतर काय घेतलं त्यांनी एक्स म्हणजे दोन पावलं मागे गेलो आपण ठीक आहे एक्समधून दोन पावलं मागे घ्या व्हीवर जाल व्हीपासनं दोन पावलं मागे जा टीवर जाल टीपासनं दोन पावलं मागे जा कशावर जाल तुम्ही आरवर जाल म्हणून इथे पण आर येणार आहे ऑप्शन नंबर सी तुमचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी पण इथे वगळला सो आर कॉमा आर तुमचं इथे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात ए बी बी डी सी एफ डी ई क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क तर हा पॅटर्नसुद्धा सेम आहे तो तुम्ही हा पॅटर्न ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करा ठीक आहे ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करा हा सेम पॅटर्न आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन वेरियस पॅटर्न्स बनवा ठीक आहे फर्स्ट लेटर थर्ड लेटर फिफ्थ लेटर जसं की आपण हा प्रिव्हियस क्वेश्चन पाहिला आहे ओके अँड तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करा ठीक so, आहे सो ह्याचं आन्सर तुम्ही ॲज अ होमवर्क मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवणार आहात ता, टाय टाईप करायचं तुम्हाला क्वेश्चन नंबर एट आणि ह्याचं आन्सर असं कॉमेंटमध्ये सांगा ठीक आहे नेक्स्ट पॅटर्न बघूयात हा वेगळा आहे थोडासा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा ओके okay? तुम्हाला आता फर्स्ट लेटर सगळ्या ग्रुपमधल्याला फोकस करायचं म्हणजे काय इथे फर्स्ट लेटर हा पहिला ग्रुप आहे हा दुसरा हा तिसरा आणि चौथा तुम्हाला पाचवा ग्रुप क्रिएट करायचा आहे ठीक आहे सगळे लेटर सेम आहेत पाच पाच लेटर्सचेच ग्रुप बनवलेले आहेत सगळे पाच पाच लेटर्सचेच ग्रुप बनवत म्हणजे येणारा पण पाच लेटर्सचाच असणार आहे ठीक आहे पॉईंट नंबर टू क्लिअर आता पॉईंट नंबर थ्री काय करायचं पहिल्या लेटरला फोकस करा ए डी जी जे ए डी जी आणि जे एपासनं डीकडे जाताना तुम्हाला तीन पावलं पुढे जायचं सेम पॅटर्न डीपासनं जीकडे जायला तीन पावलं पुढे जायचे परत डी पास जीपासनं जेकडे जायला तीन पावलं पुढे मग जेपासनं तुम्ही जर तीन पावडं पावलं पुढे गेला तर तुम्हाला काय भेटणार आहे इथे एम भेटणार आहे म्हणजे एम तुमचा फर्स्ट ऑप्शन ऑप्शन नंबर फर्स्ट आणि तुम्हाला सेकंडमध्ये दिसतं आहे एम सी आणि डी इथेच वगळलं ठीक आहे नेक्स्ट पहा आता नेक्स्ट लेटरसाठी वाय वायपासनं डब्ल्यूकडे नेक्स्ट लेटर पहा इथे वाय दिलेलं आहे इथे डब्ल्यू इथे यू आहे आणि हा एस आहे ठीक आहे सो so, वाय डब्ल्यू यू आणि एस पहा वायपासनं दोन पावलं मागे जा तुम्हाला डब्ल्यू भेटेल डब्ल्यूपासनं परत दोन पावलं मागे जा तुम्हाला इथे यू भेटेल यूपासनं दोन पावलं मागे गेलात एस भेटेल एसपासनं जेव्हा आम्ही दोन पावलं मागे जाते मला काय भेटणार आहे इथे क्यू भेटणार आहे राईट म्हणून क्यू तुमचा सेकंड अल्फाबॅटिकल लेटर जो की इथे पण आहे इथे पण आहे ठीक आहे अशा कंडिशनला काय करायचं जेव्हा तुम्हाला दोन उत्तरं भेटत आहेत ठीक आहे दोन्हीपैकी एक येणार आहे इथे पण नियम आला इथे पण नियम आता हे क्यू चेक करायची गरज नव्हती एक्चुअली वी शूड हैव मूव टू द स्टेप नंबर थ्री कारण क्यू ओ क्यू इथे पण नाही इथे पण क्यू आहे ठीक आहे पण आपल्याला हेच चेक करायचंय की थर्ड अल्फाबॅटिकल लेटर कोणता आहे त्याच्यावरून आपण उत्तर सांगू शकतो सर so, थर्डसाठी पहा इथे बी दिलेलं आहे ओके नेक्स्ट मग ग्रुपमध्ये ई दिलेला इथे दिलेला आहे एच आणि इथे आहे के एच के सिंपल आहे प्लस थ्री प्लस थ्री स्टेप्स प्लस थ्री स्टेप्स म्हणजे तीन तीन स्टेप पुढे जायचं तर केपासून पहिले तीन स्टेप जर आपण घेतलो आपल्याला भेटणार आहे एन सो ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आहे ह्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स स्टार्टिंग टू एंड ठीक आहे सो क्वेश्चन नंबर टेन पण एक आहे हे होमवर्कसाठी सॉल्व्ह करा पी एम टी ओ ओ एस एन क्यू आर आणि एम क्यू एस येणारा ट्रायो कोणता आहे सांगायचा सेम पॅटर्न सेम टाईप ऑफ क्वेश्चन ठीक आहे सो यस आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं आपण आज पूर्ण अल्फाबेटिकल सिरीज कवर केलेली आहे जे सुरुवातीचा मी हा पॅटर्न सांगितला हा पॅटर्न लक्षात घ्या नाईंटी पर्सेंट क्वेश्चन्स नाईंटी नाईन पर्सेंट क्वेश्चन मी सांगेल की ह्याच पॅटर्न बेस्ड असतात ठीक आहे सो आय होप तुम्हाला हा सिरीज समजला असेल अल्फाबेटिकल सिरीज उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत ओके सो दॅट इज द टॉपिक नेम्ड ॲज ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन करूयात किंवा आपण पर्सेंटेज स्टार्ट करूयात ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन हॅव अ ग्रेट डे वन बाय